पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात 100व्या भागाचं प्रक्षेपण संपन्न. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात या कार्यक्रमाचा आज 100व्या भाग दिनांक 30 एप्रिल 2023 रोजी संपन्न झाला. या मन की बातच्या 100व्या भागाचं थेट प्रक्षेपण संपूर्ण देशभरात दाखवण्यात आलं. नाशिक जिल्ह्यात असलेल्या शिलापूर गावात मन की बात या 100व्या भागाच्या निमित्ताने सकाळी 9 ते 11 वाजेपर्यंत शिलापूर बूथ नंबर 45 या ठिकाणी आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आलं. आरोग्य शिबिर संपन्न झाल्यावर 11 ते 12 या वेळेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात या 100व्या भागाचं थेट प्रक्षेपण शिलापूर सोसायटी हॉलमध्ये मोठ्या स्क्रीनवर दाखवण्यात आलं. तनुजा घोलप, भारतीय जनता पार्टी नाशिक तालुका अध्यक्ष नितीन गायकर, भारतीय जनता पार्टी नाशिक तालुका उपाध्यक्ष अजय दराडे, भारतीय जनता पार्टी नाशिक तालुका सरचिटणीस हरिश्चंद्र बोराडे, भारतीय जनता पार्टी युवा तालुका अध्यक्ष अनिल थोरात, संतोष मेहेंदळे, जिल्हा पदाधिकारी नामदेव ढिकले, उत्तम ढिकले, रावसाहेब ढिकले, किशोर जगताप, सचिन ढिकले, शिलापूर विविध सोसायटी चेअरमन बबन कहांडळ, शिलापूर सरपंच मंदाबाई गांगुर्डे, उपसरपंच पवन कहांडळ, ग्रामस्थ छगन कहांडळ, उत्तम शिंदे, सुदाम कहांडळ, ग्रामपंचायत सदस्य रमेश कहांडळ, मनोहर बोराडे, माधव बोराडे, आबा शेळके, सुरेश आबा कहांडळ, नतू कहांडळ, राहुल भडांगे, लीलाबाई कहांडळ, दुर्गा बोराडे, मनीषा कहांडळ, भाजप वैद्यकीय आघाडी नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य शिबिर घेण्यात आलं. भाजपा वैद्यकीय आघाडी उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष डॉक्टर माधवी गायकवाड, डॉक्टर स्वप्नील चौधरी, डॉक्टर रवींद्र कुटे हे उपस्थित होते. याबाबत अधिक माहिती नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनीशी बोलताना भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी शिलापूर ग्रामपंचायत सरपंच ग्रामपंचायत सदस्य यांनी दिली. नमस्कार, मी डॉक्टर माधवी गायकवाड, भाजप वैद्यकीय आघाडी उत्तर महाराष्ट्र सहसंयोजक आयुर्वेद शाखा. आज मन की बात चा 100वा एपिसोड आपले माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी सगळ्या भारतीयांशी साधण्याचा संवाद याकरता आम्ही आज शिलापूर या गावामध्ये आरोग्य शिबिर आयोजित करून त्यानिमित्ताने ग्रामस्थांची सेवा करण्याकरता आज आम्ही हे शिबिर आयोजित केलं होतं. त्याकरता ग्रामस्थांनी खूप चांगला आम्हाला प्रतिसाद दिलेला आहे आणि आज 100वा एपिसोड ग्रामस्थांनी इथे हजर राहून मन की बातचा एपिसोड ऐकला देखील, शांतपूर्णपणे ऐकला, त्याबद्दल पण मी आभारी आहे. तसेच ह्या शिबिराला आयोजित करण्याकरता सरपंच सौ मंदाताई गांगुर्डे, तसेच उपसरपंच पवनजी कहांडळ यांचे मी खूप खूप आभार मानते. भाजपच्या पदाधिकाऱ्यांचे पण आभार मानते. नाशिकचे तालुका सरचिटणीस हरिश्चंद्र बोराडे, भाजप पदाधिकारी तनुजाताई घोलप, जिल्हा उपाध्यक्ष अजयजी दराडे, तालुका अध्यक्ष नितीन गायकर, जिल्हा पदाधिकारी नामदेव ढिकले आणि तालुका पदाधिकारी उत्तम ढिकले, युवा अध्यक्ष अनिल थोराजी यांचे पण मी खूप खूप आभार मानते. धन्यवाद. नमस्कार, मी तनुजा बबनराव घोलप. आज आपल्या भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी साहेब यांचा मन की बात 100वा भाग आज आपण सर्वांनी पूर्ण भारतामध्ये लोकांनी आवर्जून बघितला त्याबद्दल मी सर्व भारतीय जनतेचे सर्वप्रथम आभार मानते. आणि आपले भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांनी आपल्या भारतातील जे अनोखे उपक्रम नागरिक राबवतात यांच्याशी संवाद साधून त्यांच्या कामांना प्रेरणादायी असं प्रोत्साहन दिलं त्याबद्दल मी सर्वप्रथम त्यांचे आभार मानते. आणि आपले जे पंतप्रधान आहे, आज आपल्या भारताचे पंतप्रधान हे पूर्ण भारताचंच नव्हे तर आपल्या पूर्ण जगाचं नेतृत्व करण्यासाठी त्यांना एक मान म्हणून दिलेला आहे त्याबद्दल मी आपल्या पूर्ण भारतवासियांच्या वतीने आणि महाराष्ट्राच्या वतीने आणि नाशिक जिल्ह्याच्या वतीने मोदी साहेबांचे मी खूप खूप आभार मानते आणि पूर्ण देशाचेही आभार मानते. नमस्कार, मी लीलाताई उद्धव कहांडळ शिलापूर येथून बोलते. तालुका जिल्हा नाशिक, आमचं गाव शिलापूर छोटंसं गाव, पण मी नेहमी सांगते साहेब, आमचं छोटंसं गाव लहान गाव पण फार मान. आज हा तुमचा 100वा एपिसोड आम्ही साजर करतो. अगदी आनंदाने आमचे गाववासी अगदी तयार झाले आणि ह्या कार्यक्रमाला उपस्थिती दिली. मोदी साहेब, तुम्हाला सांगते, तुम्ही छान उपक्रम राबवता. बघा, महिलांना कसं पुढं आणायचं, महिलांना कसं काय द्यायचं, तुम्ही आत्तापर्यंत आम्हाला जे जे दिलं त्यामध्ये आम्ही सगळे सहभागी आहे. तुम्ही जी जी मन की बात करतात खूप आनंद वाटतो. मोदी साहेब, तुम्हाला सांगते, ज्यावेळेस मी गेले 10 वर्षापासून सदस्य आहे, तुम्ही आम्हाला 14 साली मला वाटतं जागतिक महिला दिनानिमित्त आपल्याला साबरमती आजोड गांधीनगर आणि आपल्याला गुजरात सगळीकडे डावरा नेला होता. बघा साहेब, तुम्ही आमचे किती अगदी जंगी स्वागत केलं, अगदी मनापासून अभिनंदन करते. एक भारतीय नागरिक
छगन श्रीपत कांडळ शिलापूरचा रहिवासी. आज मन की बात, या मन की बात या 100वा एपिसोड जो मोदी साहेबांनी एपिसोड साजरा केला आणि याच्यातून ग्रामीण शहरी सगळ्या लोकांच्या सक्षमीकरणाबद्दल त्यांनी जे उपक्रम राबवले त्याबद्दल मी मोदी साहेबांना प्रथम धन्यवाद देतो. पण आज कार्यक्रम मन की बात आहे, या हिशोबाने मी माझ्या मनातले दोन विचार मांडू इच्छितो की भारतीय राज्यघटनेने समान नागरी कायदा आणावा, एक दुसरा एक लोकसंख्या नियंत्रण कायदा असावा, आणि तिसरा मी एक शेतकरी म्हणून स्वामीनारायण आयोग लागू करावा. एवढीच मी मोदी साहेबांना विनंती करतो. आणि या माध्यमातून जर BJP यांनी जर आम्हाला त्यांची भेट घालून आम्हाला जर आमची मन की बात त्यांच्यापर्यंत जर पोहोचवली तर मी धन्यवाद देतो. मी सुरेश कांडळ शिलापूर. आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या संयुक्त विद्यमाने आणि शिलापूर ग्रामवासींच्या त्याचप्रमाणे आमचे भारतीय जनता पार्टीचे कार्यरत असलेले हरिचंद्र बोराडे यांच्या सहयोगातून आज या ठिकाणी जे वैद्यकीय शिबिर आयोजित केलं आणि त्याचप्रमाणे मन की बात आपले जनतेचा लोकप्रतिनिधी कसा असावा, जनतेचा पंतप्रधान कसा असावा, हे या ठिकाणी मन की बातमध्ये आपण या ठिकाणी प्रबोधित केलं. भारत देश हा कृषीप्रधान देश आहे, तरी या ठिकाणी 75-80% लोक हे शेती करणारा वर्ग आहे, तरी जय जवान जय किसान, किसान शेतीला प्राधान्य दिलं पाहिजे, असंच या ठिकाणी मी ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणी संबोधित करतो. नितीन गायकर, नाशिक तालुका अध्यक्ष, भारतीय जनता पार्टी. आज खऱ्या अर्थाने जो मोदी साहेबांनी 2014 जी मन की बात चालू केली आहे, जे मनातले लोकांच्या मनातलं काय आहे ते ओळखून आणि पूर्ण भारतभरामध्ये कुठल्या भागामध्ये काय होतं आहे, काय नवीन जे काय अपडेशन असतं किंवा नवीन नवीन काय जे असतं ते आपल्या इतर भारतातील जनतेला कळावं यासाठी मोदी साहेब मन की बात करत असतात. आज 100वा एपिसोड म्हणजे आपल्यासाठी फार मोठा गौरव आहे की देशामध्ये एक आपलं जगाचं नेतृत्व करणारे आपले आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आपल्या भारतातील जे खेडेपाड्यातले असतील, ग्रामीण भागातले असेल, आणि त्यांच्याशी एक नाळ जोडून आणि आपलं मनातलं काय आहे ते इतरांपर्यंत पोहोचवण्याचं काम हे आदरणीय मोदी साहेब करत आहेत. ते प्रत्येक महिन्याला रविवारी, शेवटच्या रविवारी, हे आपल्याशी संभाषण करत असतात, आपल्याशी मन की बात करत असतात. आणि त्या मन की बातने आपल्याला बघितलं असेल, आपण आत्ताच बघितलं की कुठे काय फायदा झालेला आहे, महिलांच्या जीवनामध्ये कसा बदल झालेला आहे, युवांच्या जीवनामध्ये कसा बदल झाला आहे, शेतकऱ्यांच्या ह्याच्यामध्ये कसा बदल झाला आहे, हे आपण प्रत्यक्षात बघतो आहे, अनुभवतो आहे. तर याच पद्धतीने याही पुढे आपल्याशी मोदी साहेब मन की बात करणार आहेत. आणि मी नाशिक तालुक्याच्या वतीने सर्व नागरिकांचे मी आभार मानतो. मी रमेश बळवंत कांडळ, ग्रामपंचायत सदस्य, शिलापूर. या ठिकाणी आज मन की बात माननीय पंतप्रधान यांचा 100वा एपिसोड आम्ही पाहिला. परंतु आज भारत देशामध्ये संपूर्ण देशात त्या सर्वांनीच तो कार्यक्रम पाहिला. आमच्या गावातही ग्रामस्थांनी हा कार्यक्रम हे केला आणि आम्ही सर्व ग्रामस्थ या ठिकाणी बसून तो कार्यक्रम पाहिला. मोदी साहेबांना एकच विनंती आहे की शेतकरी हा पूर्णतः कोलवंडला आहे, निसर्गराजाचा कोप, आणि तसेच द्राक्ष असो, डाळिंब असो, कुठल्याही शेतीमाल हा बाहेर परदेशात गेला पाहिजे तर शेतकऱ्याला 2 रुपये मिळतील. शेतीबद्दल व्यवस्थित धोरण करून शेतकरी जो खालच्या तारात गेलेला आहे तो वर कसा येईल याकडे जास्तीत जास्त लक्ष द्यावं, याच्यापेक्षा मी जास्त काय बोलू शकतो. वृत्तसंकलन विभाग, नाशिक, लोकशाही न्यूज, नाशिक.